नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। कोरोना वायरस के बढ़ते मामलों के साथ साथ कई हॉस्पिटल्स में ऑक्सीजन की कमी है, ऐसी भी खबरें सामने आ रही है। उल्लासनगर शहर में भी कोरोना के मामलों को देखते हुए कोरोना मरीजों के उपचार के लिए मनपा प्रशासन की तरफ से कोविड हॉस्पिटल बनाए गए हैं और इन हॉस्पिटल में मरीजों का उपचार भी किया जा रहा है। उल्लासनगर कैंप 3 स्थित मनपा की कोविड हॉस्पिटल में 23 अप्रैल को एक महिला की डेथ हुई थी। वहीं अब इस महिला के बेटे का कहना है कि हॉस्पिटल में ऑक्सीजन के कमी के चलते उनके मां की मौत हो गई है। आइए जानते हैं क्या है कहना परिजनों का। नाव चंद्र रंग सालून के 21 तारखेला आईला दुसरा हॉस्पिटल मध्ये म्हटलेल होतं वेंटिलेटर असं लागेल, तर इथे वेंटिलेटर साठी आम्ही ऍडमिट केले होते। ॲडमिट केल्यानंतर 2 दिवस आहे कुठलाच अपडेट आम्हाला देण्यात आला नाही। आम्हाला म्हणलं होतं ओवर रूममधनं तुम्हाला सर्व अपडेट भेटेल, त्यांनी नंबर दिलेला तिथून अपडेट भेटेल। 2 दिवस आम्हाला अपडेट भेटलं नव्हतं। शेवटी मग 2 दिवसानंतर सर्व बाजूने आम्ही प्रयत्न केल्यानंतर आम्ही सचिन रदम यांचा संपर्क केला। त्याच्यानंतर 2 दिवसानंतर दुपारी 3 वाजता आता निरोप आला, आम्हाला बोलवलं। तेव्हा डॉक्टर पल्लवी आम्हाला म्हणत होत्या आईची तब्येत तुमच्या व्यवस्थित आहे, ते मास्क काढते ना म्हणून त्यांना ऑक्सिजन लेवल खाली येते, तर त्यांनी मास्क ठेवला लावून ऑक्सिजन मास्क तब्येत व्यवस्थित राहिलं असं। त्या ड्युरेशनमध्ये 2 दिवसामध्ये मित्र होते आतमध्ये, त्यांच्या थ्रू मी आईजवळ व्हिडिओ कॉलिंगवर बोलत होतो आणि फोनवर पण, आईजवळ आमचा मोबाईल होता, फोनवर आमची चर्चा होत होती। हे सर्व असताना पण ज्या दिवशी 23 तारखेला आमची आई वारली, 23 तारखेला आई वारली, त्या दिवशी पण आम्ही 8 वाजता बोललो आईजवळ, 10 वाजता बोललो, 12 वाजता बोललो, 3:30 वाजता मग शेवटचं आमचं बोलणं झालं आईजवळ। आईला आम्ही बोलत होतो, डॉक्टर म्हणतं मास्क काढते, आई म्हणते मी मास्क काढत नाही आहे, मला जेवण जात नाही, मला घेऊन जा रे, तुम्ही आले नाहीत, हे ते आई आम्हाला फोनवर बोलते। त्याचे माझे सर रेकॉर्डिंग पण आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे। हे दुसरं म्हणजे वेंटिलेटरसाठी इथे आणलेलं होते, वेंटिलेटर लावल्यानंतर जर असं असेल तर पेशंट मास्क काढणार नाही। आई व्हिडिओवर आमच्याशी बोलायचे तेव्हा तसा प्रकार आम्हाला दिसला, म्हणजे यांच्या गैर व्यवहारमुळे आई गेलेलं, ऑक्सिजन संपला असेल, ड्राय असेल, लगेच माणूस असं जात नाही अर्जंटली। मी आतमध्ये डॉक्टरांनी विचारले पण होते, असं असेल तर आम्ही PPE kit घालून तिथे बसतो, ते नाही म्हणले, आम्ही आमचे नर्स पाठवतो, त्याच्यासाठी त्यांनी मनाई केलेले होते। त्यांच्या हलगर्जीपणा म्हणजे आम्हाला समजतं, त्यांचा ऑक्सिजन नसल्यामुळे माझ्यासमोर ह्या लोकांनी ते पल्लवी जोशी यांनी त्यांच्या वडोबा यांना मेसेज दिलेले होते, जेवढे नातवाईक सर्वांना फोन करा, तुमचे पेशंट मास्क लावत नाहीत, अर्जंट त्यांना बोलवून घ्या। हे माझ्यासमोरचे वड आहेत, पल्लवी डॉक्टर आहेत त्यांचे, म्हणून ह्या लोकांनी बिना ऑक्सिजनच्या माणसाला मारले असं त्याला माझा आरोप आहे शासनावर। मी त्यासाठीच लढाई लढतो, माझी आई मेली, इतरांचे माणसं वाचले पाहिजे, म्हणून मी आज हे पाऊल उचलतोय जनजागृती व्हावं म्हणून। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से हॉस्पिटल पर भी कई गंभीर आरोप किए गए हैं। आइए जानते हैं मनसे नेता सचिन कदम भी क्या बता रहे हैं। वारंवार उल्हासनगर शहरातून आम्हाला अनेक फोन येतात कोविडसाठी, मी असेल माझ्या सहकारी एवढे पदाधिकारी सगळ्यांना की ॲडमिट करा सरकारी जे आपलं कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे। आम्ही सगळ्यांशी म्हणजे वारंवार चर्चा करून इथे ॲडमिट करतो, पण आजची घडी अशी झालेली आहे की आम जनतेला जेव्हा मी सांगतो ना प्लॅटिनियममध्ये ॲडमिट तुम्हाला बेड देतो, तर माणसं घाबरतात आहे। कारण का, तर या प्लॅटिनियम हॉस्पिटलचा डेथ रेशो वाढला आहे। हे जे महानगरपालिकेचं जे कोविड हॉस्पिटल आहे, इकडचे डॉक्टर म्हणजे पूर्णतः म्हणजे जसं पेशंटनी आम्हाला सांगितलं आहे किंवा म्हणजे पूर्ण निष्काळजीपणा चाललं आहे, डॉक्टरकडे राऊंडवरती जात नाही, पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटचे अपडेट देत नाहीत की बाबा आमचा पेशंट कसं आहे की काय आहे, किती पेशंटला आम्ही स्वतः आमच्या एरियातल्या 7 ते 7 पेशंटला ह्या कोविड महानगरपालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शिफ्ट केलं आहे। कारण की एवढी हीन म्हणजे जी दर्जाची त्यांना जी ट्रीटमेंट आहे ना या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये भेटत आहे, तसंच जे 5 नंबरचं पण जे रुग्णालय आहे तिथे पण तसंच म्हणजे वॉर रूममध्ये कोण व्यवस्थित बोलत नाही, 6-7 दिवस झाले यांचे RT-PCR रिपोर्ट भेटत नाहीत, त्यानंतर कोविड हॉस्पिटल प्लॅटिनियम आपला महानगरपालिकेचं हे असो का तहसीलदारचं असो, 3 नंबरचं असो का 5 नंबरचं असो, तिथे कुठलाही डॉक्टर जाऊन प्रत्यक्ष म्हणजे रुग्णाची पाहणी करतो असं काय होत नाही। आणि मोस्टली जेवढे डॉक्टर्स भरती केले ते BDS आहेत, तर BDS डॉक्टर हार्टच्या पेशंटची काय ट्रीटमेंट करणार,
आणि ह्याच्यात मेन जो रोल आहे, मेन जे आमचे सत्ताधारी आहेत, सत्ताधाऱ्यांचा कुठे अंकुश नाही डॉक्टरवरती की आरोग्य विभागावरती की माझ्या हॉस्पिटलमध्ये माझ्या शहरातले नागरिक कसे ट्रीटमेंट घेतात आहे. आम्ही फक्त कॅबिनमध्ये बोलणार, भरती करणार, हॉस्पिटल चालू करणार, पण ते हॉस्पिटलची पूर्ण देखरेख करणार कोण, त्या स्टाफवरती ऑब्झर्वेशन करणार कोण. कुठलाही डॉक्टर, कुठलाही स्टाफ इथे 4 वाजता, सकाळी 12 वाजता डब्बा दिला, 4 वाजता डॉक्टर आपल्या पेशंटच्या टेबलावरती डब्बा जातो, मग पेशंट जेवणार कधी. त्या म्हणजे बरेचसे असे लूप्स पॉईंट आहेत. मी तर म्हणतो आरोप केलेला आहे की ऑक्सिजनमुळे यांचा पेशंट गेलेला आहे, तर तुम्हाला काय वाटतं? होऊ शकतं, कारण की ह्यांनी जे आरोप केले ना की जेवढी आम्हाला माहिती भेटले पेशंट असा नॉर्मल असतो, पण व्हेंटिलेटरवरती टाकलं का पेशंट जातो. व्हेंटिलेटरवरती आपण टाकतो का पेशंटचा जीव वाचण्यासाठी, पण इथे व्हेंटिलेटरवरती पेशंट टाकला का पेशंट बिचारा दगावतो. 2 दिवसापूर्वी आमचा मित्र चांगला पत्रकार सुखनंद गवई, ते पण असेच झाले, कारण की रात्री सगळ्यांशी बोलले, व्हेंटिलेटर टाकले, ते पण बिचारे गेले. म्हणजे कुठेतरी ऑक्सिजनचं नियोजन नाही. आम्ही फक्त पत्रकारांना सांगतो ऑक्सिजनची तुटवडा आम्ही पडू देणार नाही. अरे पण खरंच ऑक्सिजन आहे का हॉस्पिटलमध्ये हे कोण बघणार? तुमचा जो टँकर येतो ऑक्सिजनचा तो पूर्ण खाली होतो आहे, टँक पूर्ण भरतो आहे, हे कोण बघणार? म्हणजे तुम्ही फक्त पेपरला बाईट द्यायला, स्वतःची पाठ थोपटून घ्यायला एवढं सगळं बोलता. तर त्याच्यामुळे माझी तुमच्यामार्फत विनंती आहे की लोकांच्या म्हणजे जीवाशी खेळू नका, इथे प्रत्येकाची काळजी घ्या, नाहीतर मनसे आज फक्त बाईट देते, पुढचं आंदोलन महानगरपालिकेत असेल. महिला के परिजनों के लगाए गए आरोपों पर उल्लासनगर मनपा के जनसंपर्क अधिकारी डॉक्टर युवराज बदाने ने भी क्या है कहा, आइए वह भी जानते हैं. चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयांमध्ये जे काही उल्हासनगर महानगरपालिका आणि इतर कोविड रुग्ण येत असतात, ऑक्सिजन हे सिव्हिअर आणि सिरियस पेशंटला लागतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कोविड साथ रोगाची परिस्थिती संपूर्ण देशात, आपल्या शहरात किती भयानक झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे. वारंवार प्रशासनामार्फत, शासनामार्फत अनेक प्रकारच्या सूचना, गाईडलाईन्स, नियम सगळं काढून त्याबद्दलची संपूर्ण खबरदारी घेणे प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. ज्या महिलेचा या ठिकाणी मृत्यू झाल्याचं आपण या ठिकाणी नमूद केलं, तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही नक्कीच जाणून घेतो. त्यांच्या भावनांबद्दल तर आम्ही आदर करतो, परंतु आत्ताच उल्हासनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप पगारे यांना मी ह्याबाबतची वस्तुस्थिती दर्शक माहिती विचारली. त्यांनी मला दूरध्वनीद्वारे जी माहिती दिली की शांतीनगर महानगरपालिकेचं जे येथील कोविड हॉस्पिटल आहे, इथे कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजन तुटवडा झालेला आजपर्यंत तरी झालेला नाही, आणि अशी ऑक्सिजन पुरवण्याची सुविधा देखील खंडित झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशी परिस्थिती असताना जी जो रुग्ण वाढलेला आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी जर ती काही तक्रार केली असेल, तर ती तक्रार अजून इतरांनी कोणी केली असेल, तर माननीय आयुक्तमहोदयांपर्यंत अशी तक्रार पोहोचल्यानंतर त्याची नक्कीच वस्तुस्थिती दर्शक काय परिस्थिती आहे याची शहानिशा करून जर काय यात दोष असेल, सदोष गोष्टी आढळल्या, तर संबंधित जे जे असेल त्यांच्याबद्दल त्याची विचारणा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.